मागच्या लेक्चरला आपण केन्सचा पैशाच्या मागणी संदर्भातला दृष्टिकोन पाहिला होता आपण बघितलं होतं की केन्स म्हणतो की अर्थव्यवस्थेमध्ये लोक पैशाचा पैशाला मागणी नोंदवतात ही मोग मागणी प्रामुख्याने रोखतेसाठीची मागणी असते पैशाच्या अंगी रोखता आहे ओके आणि त्यामुळे लोक रोख स्वरूपात बाळगण्यासाठी पैशाला मागणी नोंदवतात ओके okay. यालाच केन्सनं लिक्विडिटी प्रेफरन्स आहे रोखता पसंतीचा दृष्टिकोन असं म्हटलं गेलंय ओके okay. लोक रोखतेला पसंती का देतात किंवा लोकांना रोखस्वरूपात स्वतः पैसा का बाळगायचा असतो या संदर्भात विचार करत असताना केन्सने त्याच्या पाठीमागचे तीन हेतू सांगितले आहेत अर्थव्यवस्थेमधले लोक म्हणजेच घरगुती क्षेत्र किंवा उत्पादन क्षेत्र या दोन क्षेत्रांमधले मध्ये येणाऱ्या सगळे घटक हे प्रामुख्याने स्वतः रोख स्वरूपात पैसे बाळगण्यासाठी पैशाला मागणी नोंदवतात ज्याला रोखतेची मागणी काही लिक्विडिटी प्रेफरन्स असं म्हणतात आणि त्यांना रोखतेची मागणी नोंदवायची असते याच्या पाठीमागं केन्सच्या मध्ये तीन हेतू असतात एक ट्रान्झॅक्शन मोटिव्ह व्यवहाराचा हेतू दुसरा प्रिकॉशनरी मेटू तरतुदीचा हेतू आणि तिसरा स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह म्हणजेच सट्टेबाजीचा हेतू यापैकी ट्रान्झॅक्शन मोटिव्ह म्हणजे काय तर लोकांना व्यवहारांची पूर्तता करायची असते नजीकच्या काळामध्ये लोकांना व्यवहारांची पूर्तता करायची असते आपल्याला लाईट बिल भरायचं असतं टेलिफोन बिल भरायचं असतं मोबाईलचा रिचार्ज मारायचा असतो महिन्याच्या ठराविक था तारखेला आपल्याला सामान आणायचं असतं बरोबर ना जिन्नस आणायचा असतो बरोबर याच्यासाठी आपण आपल्या कुटुंबामध्ये जे रोग स्वरूपात पैसे बाळगले जातात त्याला ट्रान्झॅक्शन मोटिव्ह असं म्हणतात ओके किंवा व्यवहाराचा हेतू असं म्हणतात ओके okay. ज्या वेळेला ती वेळ येते उदाहरणार्थ टी व्हीचा रिचार्ज मारायचा मोबाईलचा रिचार्ज माराय त्यावेळेला त्या पैसे असले पाहिजेत म्हणून आपण अगोदरच रोख स्वरूपात पैसे बाळगतो याच्या पाठी मग हा व्यवहारांची पूर्तता करणे असा हेतू असतो त्यानंतर दुसरा आहे प्रिकॉशनरी मोटिव्ह प्रिकॉशनरी मोटिव्ह म्हणजेच तरतुदीचा हेतू म्हणजे काय तर भविष्य काळामध्ये किंवा नजीच्या भविष्य काळामध्ये उद्भवणाऱ्या संकटांचा सक्षमतेने सामना करता यावा यासाठी लोक स्वतःजवळ रोख स्वरूपात पैसे बाळगून असतात उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं येऊ शकणारं आजारपण बरोबर ना किंवा तत्सम स्वरूपाच्या व्यवसायांचा विचार केला तर व्यवसायामध्ये कदाचित येऊ शकणारा होऊ शकणारा तोटा बरोबर ना अशा प्रकारच्या गोष्टी असतात की ज्यामुळे ह्या अचानकपणे उद्भवणाऱ्या गोष्टी असू शकतात आणि त्यातून संकट उभं राहू शकतं मग तसं जर संकट उभं राहिलं ती शक्यता कोणाच्या बाबतीत नाकारता येत नाही बरोबर ना आणि त्याचं कॅल्क्युलेशन नाही करता येत ओके प्रिकॉशनरी नोटीसच्या बाबतीत हा जो तरतुदीचा हेतू जो आहे त्या तरतुदीच्या हेतूने रोग स्वरूपात पैसे बाळगले जातात त्याच्या पाठीमागे असणारा जो हेतू आहे त्याच्या पाठीमागे असणारे जे संकट आहेत ज्याचा सामना करण्यासाठी लोक रोग स्वरूपात स्वतःजवळ पैसे बाळगतात त्याचं कुठलंही कॅल्क्युलेशन करता येत नाही ट्रान्झॅक्शन मोठी कॅल्क्युलेशन केली जाऊ शकतात आपल्याला माहिती असतं लाईट बिल किती आहे बरोबर ना किंवा टेलिफोन बिल किती आहे मोबाईलचं बिल किती आहे किंवा आपल्याला महिन्याला सामान साधारणपणे किती लागतं याचा एक अंदाज आपल्याला असतो इतर प्रिकॉशनरी मोठी जबाबदारी मात्र असा कुठलाही अंदाज असत नाही ओके okay. आपण सांगू शकत नाही की आपल्याला संकट कोणतं येईल कोणावर संकट कोणतं येईल कुठल्या व्यवसायावर कुठल्या प्रकारे संकट येईल कुठल्या कुटुंबावर कुठल्या प्रकारे संकट कधी उद्भवेल आणि किती प्रमाणात त्यातून हानी होईल त्याबद्दल कोणीही अंदाज बांधू शकत नाही ओके okay. मात्र अशा प्रकारचं संकट उद्भवलं तर आपण काही पण तयार असलं पाहिजे म्हणून आपल्या कुटुंबामध्ये किंवा व्यवसायामध्ये सुद्धा थोडेसे पैसे बाजूला काढून ठेवले जातात ओके मग तरतूद करण्याचा हेतू असतो याला प्रिकॉशनरी मोटिव्ह असं म्हटलंय हे जो देऊन दोन हेतून Uh, जी uh, पैसे रोख स्वरूपात बाळगले जातात त्या त्या ते पैसे बाळगण्याचं प्रमाण जे आहे ते अर्थव्यवस्थेमधल्या अवलंबून असतं म्हणजे याला आपण ट्रान्झॅक्शन मोटिव्हला जर एलटी म्हटलं म्हणजे तरतुदीच्या हेतून जी पैशाला मागणी येते रोखतेची मागणी येते त्याला आपण एलटी म्हटलं लिक्विडिटी लिक्विडिटी डिमांड फॉर ट्रान्झॅक्शन मोटिव्ह आणि आपण जर याला एल पी म्हटलं तरतुदीच्या हेतून जी येते व्यवहाराच्या हेतून येते त्याला आपण जर एलटी म्हटलं आणि जी मागणी असते रोखेची त्याला जर आपण एलपी म्हटलं तर एलटी प्लस एल पी दोन हेतून येणारी मागणी जी आहे ती अर्थव्यवस्थेमधल्या उत्पन्न अवलंबून आहे हे आपण मागच्या लेक्चरला पाहिले त्यानंतर तिसरा जो हेतू आहे त्याला आपण स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह असं म्हटलं बरोबर ना ज्याला आपण साठेबाजीचा किंवा सट्टेबाजीचा हेतू असं म्हटलंय सॉरी सट्टेबाजीचा हेतू असं म्हटलंय ओके सट्टेबाजीचा हेतू म्हणजे काय तर आपल्याला अधिक ज्ञान आहे आपल्याला भविष्य काळाबद्दल अधिक कळतं ओके आणि आपण या ज्ञानाचा उपयोग करून भविष्यकाळामध्ये उद्भवणाऱ्या परिस्थितीचा लाभ उठवता यावा त्यापासून नफा कमवता यावा या, या हेतूनं सुद्धा काही वेळेला लोक स्वतः स्वरूपात पैसे बाळगतात ओके okay. त्याच्या मग जो हेतू आहे त्याला सट्टेबाजीचा हेतू असं म्हटलंय केन्सनं सट्टेबाजीचा का कारण याच्यापाठी मग तुमचा प्युअरली हेतू त्या व्यक्तीचा हेतू हा पूर्णपणे नफा कमवणं आहे सट्टेबाजी करणं आहे ओके म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला शेअर मार्केटचं उदाहरण दिलं होतं शेअर मार्केटमध्ये व्यवहार करणारे लोक जे आहेत ते लोक काय करतात तर नजीकच्या काळामध्ये ते वेगळ्या त्यांच्या अभ्यासामध्ये असणाऱ्या शेअर्सवर लक्ष ठेवून असतात त्यांना जे जे शेअर्स आकर्षक वाटतात त्या शेअर्सवर लक्ष ठेवून असतात आणि त्या शेअर्सच्या किमती आल्या की खरेदी करायचं असं त्यांच्या डोक्यामध्ये असतं आणि त्यासाठी ते पैसे स्वतःजवळ रोख ठेवून असतात की त्या शेअर्सच्या किमती एवढ्या एवढ्या खाली आल्या की आपण लगेच ते खरेदी करणार ओके आणि त्याच्या किमती वाढल्या की मग आपण विकणार आणि नफा कमवणार अशा प्रकारच्या हेतून ही लोक काम करत असतात त्याच्यापटी मग हा जो हेतू आहे तो सट्टेबाजी आहे ओके याच्यात तोटाही होऊ शकतो आणि नफाही होऊ शकतो त्यामुळे याला सट्टेबाजी हेतू असं केन्सनं म्हटलंय व्यापारी सुद्धा आपण मी उदाहरण तुम्हाला व्यापाऱ्यांचं पण सांगितलं होतं बरोबर किराणा मालाचे व्यापारी आपण बघतो कांदे बटाटे यासारख्या वस्तू किंवा इतर डाळी वगैरे कडधान्य तेल त्यांना अंदाज असतो की कुठल्या त्यांचा अभ्यास असतो त्यांना कुठल्या वस्तूंच्या किमती येत्या कालखंडामध्ये वाढणार आहेत त्यांना माहिती असतं किंवा कमी होणार हे त्यांना माहिती असतं ज्यावेळेला त्याच्या वस्तू कमी होतील त्यावेळेला आपल्याकडे पैसे असले पाहिजेत म्हणजे लगेच खरेदी करता येईल आणि किमती वाढल्या की विकता येईल या दृष्टीकोनं ते स्वतःजवळ स्वरूपात पैसे बाळगून असतात ओके याच्यापाठी मग जो हेतू आहे त्याला कॅन्सनं सट्टेबाईचा हेतू असं म्हटलंय आता सट्टेबाईच्या हेतून ज्यावेळेला लोक स्वतःजवळ पैसे स्वरूपात पैसे बाळगतात त्यावेळेला ते उत्पन्नावर अवलंबून नसतं कारण याच्यामध्ये प्युअरली स्वच्छपणे पाहिलं तर याच्यापाठी मग सट्टेबाजी असते आणि त्यामुळे लोक व्याजदराचा विचार करतात व्याजदराचा विचार लोक कशा प्रकारे करतात हे सुद्धा आपण मागच्या लेक्चरला एक्सप्लेन केलं त्यामुळे तिथे मी जास्त आता कॉन्सन्ट्रेट करत नाही तर सट्टेबाईच्या हेतून म्हणजे एल एस लिक्विडिटी डिमांड फॉर स्पेक्युलेटी मोटिव्ह ड्यू टू स्पेक्युलेटीव मोटिव्ह ही जी मागणी आहे सट्टेबाईच्या हेतून येणारी ज्याला आपण एल एस म्हटलं तर एल एस इज अ फंक्शन ऑफ आर ओके पहिल्या दोन हेतून येणारी मागणी जी आहे ती फंक्शन ऑफ वाय आहे उत्पन्नाचा हे आहे आणि दुसऱ्या तिसऱ्या हेतून येणारी मागणी जी आहे ती व्याजदराचा हेतून सॉरी व्याजदरावर अवलंबून असणारी मागणी आहे ओके okay. त्यामुळे आपण इथे बघितलं होतं मला वाटतं की पहिल्या दोन हेतून येणारी जी मागणी आहे ओके okay. पहिल्या दोन हेतून येणारी मागणी त्याचा आपण वक्र काढला ओके okay. पहिल्या दोन हेतून येणारी मागणी कशी आहे कशावर अवलंबून आहे पहिल्या दोन हातून येणारी मागणी ही प्रामुख्याने उत्पन्नावर अवलंबून वायवर अवलंबून आहे आपण उभ्या अक्षावर वाय घेतलं आणि त्या त्याची मागणी जर आपण डिमांड किंवा टी प्लस एल एस असं जर आपण आडव्या अक्षरावर घेतली येणारी रोखतेची मागणी तर आपण बघितलं की उत् ही मागणी कशी असते उत्पन्न वाढलं की वाढते उत्पन्न आणि या दोन मागण्या यांच्यामध्ये पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे हे माग मी तुम्हाला सांगितलं मागच्या टेक्चरला त्यामुळे ही मागणी उत्पन्नावर अवलंबून असते ओके okay. त्यामुळे उत्पन्न वाढले की मागणी पण वाढते त्यामुळे उभ्या अक्षरावर जर आपण उत्पन्न घेतलं तर हा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा येतो ओके या एलटी आणि एल एसच्या अनुषंगाने येणारी मागणी म्हणजे ट्रान्झॅक्शन मोटिवनी आणि या प्रिकॉशनरी मोटिवनी ओके एलटी आणि एल पी प्रिकॉशनरी मोटीवनी येणारी okay. मोटीव मागणी जी आहे ओके okay. या मागणीचा एकत्रितपणे वक्र काढला तर जर आपण उभ्या अक्षरावर वाय घेतला तर तर तो वक्र डावीकडून उजवीकडे व वर जाणारा येतो ओके okay. मात्र इथं जर आपण उभ्या अक्षरावर आर घेतला ओके okay. हाच वक्र जर आपण अशा प्रकारे काढला लक्षात घ्या लोकांमध्ये फरक लक्षात घ्या ओके okay. एल टी प्लस एल एल पी ओके okay. म्हणजेच ट्रान्झॅक्शन मोटिव न आणि प्रिकॉशनरी मोटिव्ह न okay. ओके या दोन हेतून येणारी मागणी जी आहे या मागणीची एकत्रितपणे बेरीत केली तर ही एकूण मागणी झाली दोन हेतून येणारी ही मागणी जर आपण आडव्या अक्षरावर घेतली आणि उभ्या अक्षरा आपण जर आर घेतला आर म्हणजे व्याजदर इथे आपण उत्पन्न घेतलं त्यावेळेला बघितलं दा हा वक्र डावीकडून उजवट वर जाणार येतो हा जर आपण उभ्या घेतला उत्पन्न न घेता व्याजदर घेतला तर हा वक्र कसा येईल आता या दोन येथून येणारी जी मागणी आहे बरोबर ना या दोन येणारी येणारी जी मागणी आहे ही गरें मागणी कशी आहे उत्पन्नावर अवलंबून आहे ओके ती व्याजदरावर अवलंबून नाही ती वर अवलंबून नाही ती व्याजदर निरपेक्ष आहे ओके ही पहिल्या दोन ही येणारी मागणी जी आहे ती व्याजदर निरपेक्ष आहे बरोबर त्यामुळे ती व्याजदरावर अवलंबून नाहीये व्याजदर कितीही असो ती, ती मागणी उत्पन्नावर अवलंबून आहे ओके त्यामुळे व्याजदराचा आणि त्या मा त्या हेतून येणाऱ्या मागणीचा काहीही संबंध नाही किंवा व्याजदरामधल्या बदलांचा पहिल्या दोन हेतून येणाऱ्या मागणीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही ओके त्यामुळे व्याजदर कितीही असो किती वरखाली होऊ दे ती मागणी व्याजदरापाशी निरपेक्ष असल्यामुळे स्थिर असते समजा अर्थव्यवस्थेमध्ये आपण जर उत्पन्न स्थिर आहे असं गृहित धरलं आणि उत्पन्न स्थिर असेल तर ही या हेतून येणारी मागणी पण स्थिर आहे असं गृहित धराव लागेल समजा इथं मागणी ती आपण इथं आपण डी गृहित धरली ओके आपण जर ती मागणी डी गृहित धरली उत्पन्न स्थिर आहे ओके आणि ही मागणी डी इतकी आहे ओके एवढीच आहे इथपासून एवढी आहे ओके या आरंभ बिंदूपासून डी डी इतकी एवढी मागणी आहे ओके आणि ही मागणी उत्पन्न स्थिर असल्यामुळे स्थिरच आहे हो आणि ती व्याजदरावर अजिबात अवलंबून नाही व्याजदर किती वर्खाली होऊ देत ती मागणी स्थिरच आहे महाशाला हा जो वक्र येईल तो काय येणार आहे तो सरळ आडव्या अक्षरा समांतर येईल येत म्हणजे हा जो एलटी प्लस एल एस चा वक्र आहे सॉरी टी प्लस एल पी चा ट्रान्झॅक्शन मोटिव्ह आणि प्रिकॉशनरी मोठिव्ह या दोन हेतून येणारे मागणीचा वक्र जो आहे पैशाच्या मागणीचा वक्र तो जर आपण उभ्या अक्षर आर घेतला ओके गे, व्याजदर घेतला तर हा वक्र सरळपणे उभ्या अक्षराला किंवा अक्षाला समांतर येतो ओके वाय अक्षाला हा वक्र समांतर येतो ओके कारण ही मागणी व्याजदर कितीतरी वर खाली झाले तर ही मागणी बदलणार नसते ती मागणी स्थिरत राहणारी असते ओके त्यामुळे हे लक्षात ठेवा की उभ्या आपण उभ्या उभॅक्सवर ज्यावेळेला आर घेतो त्यावेळेला हा वक्र उभ्या अक्षाला समांतर येतो तिसऱ्या हातून येणारा मागणीचा वक्र जो आहे तो आपण मागणीला बघितला होता ही मागणी तिसऱ्या हिथून येणारी मागणी जी आहे ती मागणी ज्याला आपण लिक्विडिटी प्रेफरन्स फॉर स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह ड्यू टू स्पेक्युलेटीव्ह मोटिव्ह ही मागणी फंक्शन ऑफ आर आहे ती उत्पन्नाच्या प्रति निरपेक्ष आहे ओके okay. ती मागणी उत्पन्नाच्या प्रति निरपेक्ष आहे ती उत्पन्नावर अवलंबून नाही ती फक्त आरवर अवलंबून आहे ओके आणि आर okay. आणि ही मागणी कशी आहे यांच्यामध्ये निगेटिव्ह कोरिलेशन असतं मी तुम्हाला एका उदाहरणाने समजावून सांगितलं बॉन्डच्या किमतींच्या उदाहरणाने समजावून सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये ते आहे तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ पाहू शकता ओके okay. तर आ, ही जी मागणी आहे ही मागणी तरतुदीच्या हेतून सॉरी हेतून येणारी मागणी जी आहे ही मागणी कशावर अवलंबून हो आहे तर हो okay. व्याजदरावर अवलंबून आहे ओके आणि व्याजदर आणि सट्टेबादच्या हेतून येणारी पैशाची पैशाच्या रोखतेची मागणी जी आहे याच्यामध्ये निगेटिव्ह कोरिलेशन आहे ओके okay. निगेटिव्ह कोरिलेशन म्हणजे काय तर दोघांमध्ये होणारे बदल परस्परांच्या विरोधातले आहेत म्हणजे आर जर वाढला तर सट्टेबाजच्या हेतून येणारी मागणी जी आहे ओके okay. स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह येणारी मागणी जी आहे ती कमी असते आर जर कमी झाला तर ही मागणी वाढते ओके okay. आणि त्यामुळे याचा जो वक्र आहे उभ्या अक्षरावर आपण जर आर घेतला ओके आणि आडव्या अक्षरावर जर आपण ही मागणी घेतली एल ची ओके तर हा जो वक्र आहे डावी डावी तो डावीकडून उजवीकडे उतरत जाणार आपल्याला मिळतो डावीकडून उजूक त्याचा काय जास्त व्याजदरापेक्षा कमी मागणी आणि कमी व्याजदरापेक्षा जास्त मागणी ओके असं का होतं त्याचं कारण ज्यावेळेला वेळेला व्याजदर जास्त असतो ओके त्यावेळेला बॉन्डच्या किमती खूप कमी असतात ओके त्यामुळे लोक काय करतात ज्या वेळेला व्याजदर जास्त असतो सॉरी त्यावेळेला बॉन्डच्या किमती खूप कमी असतात आणि बॉन्डच्या किमती कमी असल्यामुळे लोक बॉन्ड खरेदी करतात आणि स्वतः रोग स्वरूपात पैसे कमी बाळगतात आणि त्यामुळे ह्याची मागणी कमी असते ज्यावेळेला व्याजदर खाली येतो समजा हा इथं आर आर म्हणून हा आर वन आर असताना मागणी एवढी असते ओके इतकी मागणी असते ज्यावेळेला खाली येतो त्यावेळेला मागणी कमी होते सॉरी मागणी वाढते ओके ज्यावेळेला व्याजदर जास्त असतो त्यावेळेला बॉन्डच्या किमती कमी असतात त्यामुळे लोक काय करतात बॉन्ड खरेदी करतात आणि रोगतेची मागणी कमी होते रोख स्वरूपात पैसे बाळगत नाही तर बॉन्ड बाळगतात ओके ज्यावेळेला वेळेला व्याजदर कमी होतात त्यावेळेला काय होतं या बॉन्डच्या किमती खूप वाढतात ओके आणि बॉन्डच्या किमती वाढत असल्यामुळे लोक आता बॉन्ड खरेदी करत नाहीत तर बॉन्ड कमी होण्याची वाट बघत राहतात बॉन्डच्या किमती कमी होण्याची वाट बघत राहतात आणि स्वतः स्वतःजवळ रुखसोपात पैसे बाळगतात ओके आता ज्यावेळेला या व्याजदराच्या व्याजदर ज्या वेळेला खूप कमी होतात ओके एका विशिष्ट पातळीवर खूपच खाली आलेल्या असतात त्यावेळेला बॉन्डच्या किमती खूप वाढलेल्या असतात ओके परस्पर विरोधी संबंध बॉन्डच्या किमती खूप वाढलेल्या असतात आणि बॉन्डच्या किमती जेव्हा खूप वाढलेल्या असतात तेव्हा आता लोकांना बॉन्डच्या किमती याच्यापेक्षा वाढण्याची शक्यता वाटत नसते यापेक्षा किमती वाढतील असं लोकांना वाटत नसतं आणि त्यामुळे लोकांना असं वाटत असतं की आता बॉन्डच्या किमती वाढणार नाही त्यामुळे बॉन्ड खरेदी करायला कोणी जात नाही ओके कारण ही आरवन कमी असताना बॉन्डच्या किमती सर्वोच्च पातळीवर असतात आणि बॉन्डच्या किमती सर्वोच्च पातळीवर असल्यामुळे काय होतं तर लोक बॉन्डच्या किमती कमी होण्याची वाट बघत राहतात आणि स्वतः बॉन्डच्या किमती कमी झाल्या की आपण बॉन्ड खरेदी करू या हेतून रोख स्वरूपात पैसे बाळगतात आणि त्यामुळे त्या एका विशिष्ट किमान व्याजदराच्या पातळीपाशी पैशाच्या रोखतेची पातळी पैशाच्या रोखतेची पातळी अमर्याद असते म्हणून हा जो वक्र आहे डावीकडून उजवीकडे वतर उतरत जाणारा सट्टेबाईच्या हेतूनं येणाऱ्या ये मागणीचा हा वक्र या एका किमान पातळीपाशी आल्यानंतर किमान झाल्यानंतर हा वक्र काय होतो आडव्या अक्षरा समांतर होतो लिक्विडिटी ट्रॅप रोखतेचा सापळा असं म्हटलंय केन्सनं सापळा असं म्हटलंय सापळा का म्हटलंय कारण या इथे अर्थव्यवस्थेमध्ये कितीही पैशाचा पुरवठा केला तर लोक रोख सगळा पैसा लोक स्वतःकडे होल्ड करतात ओके आणि किती जरी पैसे अर्थव्यवस्थेमध्ये आले नवीन व्याजदर कमी करून जरी मध्यवर्ती बँकेने पैसा पुरवठा वाढवला तर लोक पैसा हा पैसा बाहेर काढत नाही तर होल्ड करायला सुरुवात करतात आणि लोक होल्ड करत असल्यामुळे स्वतःकडे साठवून ठेवत असल्यामुळे त्या पैशाचा जो इफेक्ट मिळायला हवा अर्थव्यवस्थेला तो मिळत नाही ओके म्हणून याला रोगच्या सापळा असं म्हटलंय किमान व्याजदरापेक्षा अशा प्रकारचा अर्थव्यवस्थेमध्ये रोगच्या सापळा निर्माण होतो ओके तर आपण बघितलं की पहिल्या दोन इथून येणारा मागणीचा वक्र जो आहे तो उभ्या अक्षाला समांतर आहे आर अक्षाला समान सॉरी चा चा, चा चा। आर असणाऱ्या अक्षाला म्हणजेच व्या अक्षाला समांतर आहे आणि तिसऱ्या येथून येणारा मागणीचा वक्र जो आहे तो डावीकडून उजवीकडे उतरत जाणार आहे जर आपण दोघांचा एकत्रित वक्र काढला दोन्ही प्रकारच्या मागणींचा तिन्ही प्रकारच्या मागणींचा ओके आपण बघितलं की पहिल्या दोन हिथून येणाऱ्या मागणीचा वक्र जो आहे उभ्या अक्षर आपण आर घेतला ओके आणि आडव्या अक्षर आपण पैशाच्या मागणी घेतली पहिल्या दोन इथून येणारा मागणीचा वक्र जो आहे तो आपण बघितला की काय होतो तो उभ्या अक्षाला समांतर येतो बरोबर एवढी मागणी असते व्याजदर किती असोत व्याजदर किती असोत त्यामुळे पहिल्या दोन हिथून मागणी जी आहे एलटी प्लस एल पी बरोबर या दोन हेतून येणारी मागणी जी आहे या मागणीचा वक्र जो आहे तो उभ्या अक्षाला समांतर येतो ओके तिसऱ्या हेतून येणार मागणी जो वक्र जो आहे ओके तिसऱ्या हेतून येणारा मागणीचा वक्र जो आहे हम्म हा वक्र जो आहे इथे आपण पुन्हा एकदा डिमांड घेतोय उभ्या अक्षर आरच घेतलेला आहे हा वक्र आपण बघितलं सट्टीबाईचा वक्र जो आहे तो डावीकडून दुसरीकडे उतरत जाणारा येतो असा येतो हा एलएस चा वक्र आहे स्पेक्युलेटिव्ह डिमांड ओके आता आपल्याला तिन्ही प्रकारच्या हेतून येणाऱ्या मागणीचा एकत्रित वक्र काढायचा आहे या तिन्ही प्रकारची तिन्ही प्रकारच्या हेतून येणारी एकत्रित मागणी म्हणजे काय पैशाची एकूण डिमांड म्हणजे लिक्विड डिमांड फॉर मनी आपण एल डी म्हणूया त्याला की लिक्विड डिमांड फॉर मनी मनी म्हणजे काय तर एल डी इक्वल टू एलटी ट्रान्झॅक्शन मोटिव्ह येणारी मागणी प्लस एल पी प्रिकॉशनरी मिटवून येणारी मागणी ओके प्लस एल एस म्हणजेच स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह सट्टे हेतून येणारी मागणी या तिन्ही मागणींची बेरीज केली की आपल्याला एकूण मागणी मिळते अर्थव्यवस्थेमध्ये जी मागणी एकूण मागणी होते पैशाच्या रोखतेची ती एकूण मागणी आपल्याला तिघांची एकत्र बेरीज केली की उपलब्ध होते बरोबर तसंच आपण आपल्याला तिन्ही मागणी तिन्ही प्रकारच्या हेतून येणाऱ्या मागणीचा एकत्रित वक्र काढायचा असेल तर आपल्याला दोन वक्रांची बेरीज केली पाहिजे ओके या दोन वक्रांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला एकूण येणाऱ्या मागणीचा वक्र उपलब्ध होऊ शकतो म्हणजे कसा इथं आता आपण एकूण मागणीचा वक्र काढूया ओके उभ्या अक्षर आपण व्याजदर घेतो आहोत या दोन वक्रांप्रमाणेच आणि आडव्या अक्षर आपण पैशाची मागणी घेतो आहोत पैशाच्या रोखतेची मागणी घेतो आहोत ओके okay, आरंभ बिंदू झिरो ओके okay, इथे आता काय होईल बघा ह्या दोन याने वक... या दोन हेतून येणारी मागणी जी आहे त्या मागणीच्या वक्रांची आपल्याला बेरीज करायची बेरीज केल्यानंतर काय मिळेल बघा आता हा जो व... हा जो वक्र आहे तो उभ्या अक्षाला समांतरच आहे ओके okay, आता ही जी पहिल्या दोन हेतून येणारी मागणी एवढी मागणी आहे बरोबर ही मागणी पहिल्या दोन हेतून येणारी आहे ओके okay, त्यामुळे अगोदर पहिल्या दोन ही मागणी इथे येईल okay, ओके आणि नंतर तिसऱ्या येतून येणारी मागणी ही अशा प्रकारच्या डावीकडून उजुरी उतरत जाणार आहे आणि हा वक्र इथून सुरू होईल हा अशा प्रकारचा वक्र येईल याचा अर्थ काय होतो ही मागणी जी आहे इथल्या या बिंदूपाशी या बिंदूपाशी जी मागणी आहे ही मागणी पहिल्या दोन हेतूनपर्यंतची मागणी एवढी ओके okay, आणि मग इथून पुढे दुसऱ्या हेतून येणारी मागणी आहे म्हणजे एकूण मागणी जी आहे त्या मागणीचा वक्र जो आहे तो असा डावीकडून नजोरी उतरत जाणाराच मिळेल तिसऱ्या हेतून येणाऱ्या मागणीचा वक्र जो आहे सट्टपेठच्या हेतून पैशाच्या रोखाची मागणी जी येते तिचा वक्र जो आहे त्या वक्राचाच उतार या एकूण वक्राच्या मागणीला उपलब्ध होईल त्यामुळे एलडीचा जो मागणी आहे एकूण डिमांडचा जो मागणी वक्र आहे <coughs> सॉरी एकूण मागणीचा जो वक्र आहे पैशाच्या रोखताचा एकूण मागणीचा वक्र आहे तो डावीकडून दोन उतरत जाणाराच उपलब्ध होईल ओके यात लक्षात आता आपण अर्थव्यवस्थेमधले व्याजदर कसे ठरतात केन्सच्या फ्रेममध्ये ते समजावून घेऊया आपण बघितलं की आता केन्सच्या मते अर्थव्यवस्थेमध्ये व्याजदर जे निश्चित होतात संतुलित व्याजदर निश्चित होण्याची पातळी जी आहे ती पैशाची पैशाच्या रोखतेची मागणी आणि पैशाचा पुरवठा यांच्या संतुलनातून निर्माण होते अर्थव्यवस्थेमध्ये पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा यांचं संतुलन ज्या बिंदूमध्ये होतं त्या बिंदूपाशी अर्थव्यवस्थेमध्ये अं व्याजदराची पातळी संतुलित व्याजदराची पातळी निर्धारित होत असते ओके इथं आपण पैशाच्या मागणीची बाजू समजावून घेतली बरोबर आता आपल्याला पैशाच्या पुरवठ्याची बाजू समजावून घ्यायची आहे ओके आता केन्सच्या मते अर्थव्यवस्थेमध्ये संतुलित व्याजदराची पातळी उपलब्ध होते की ज्या वेळेला अर्थव्यवस्थेमध्ये ज्या वेळेला अर्थव्यवस्थेमध्ये पैशाची मागणी ओके आणि पैशाचा पुरवठा हे दोन्ही ज्या वेळेला संतुलित होतात त्यावेळेला त्या बिंदूपाशी अर्थव्यवस्थेमध्ये संतुलित व्याजदराची पातळी उपलब्ध होत असते म्हणजेच केन्सच्या मते केन्सच्या मते अर्थव्यवस्थेमध्ये संतुलित व्याजदर निश्चित होण्याची जी पातळी आहे ती पातळी निश्चित होण्यामध्ये अर्थव्यवस्थेमधल्या पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा ओके या दोघांच्या संतुलनातून ही मागणी निश्चित होत असते ओके यात ही पैशाची मागणी जी आहे ती पैशाच्या पैशाची मागणी नुसती पैशाची मागणी नाही आहे ती ती पैशाच्या रोखतेची मागणी आहे ओके पैशाच्या रोखतेची मागणी म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये संतुलित व्याजदर जो ठरतो जो आर ठरतो तो प्रामुख्याने हा संतुलित व्याजदर जो ठरतो तो या दोघांच्या समानतेमधनं ठरतो ज्या बिंदूपाशी पैशाच्या रोखतेची मागणी पैशाच्या पुरवठ्याच्या बरोबर असते त्या बिंदूपाशी अर्थव्यवस्थेमध्ये संतुलित व्याजदराची निश्चिती होत असते ओके आता पैशाची रोखतेच्या मागणीचा वक्र आपण काढून बघितला संतुलित व्याजदर कसा ठरतो आपण वक्रांच्या सहाय्याने पाहणार आहोत त्यासाठी आपण बघितलं होतं की हा जो व्याजदराचा वक्र जो आहे एकूण रोखतेच्या मागणीचा जो एकूण वक्र आहे ओके हा वक्र आपण बघितलं होतं की तो डावीकडून उजवीकडे उतरत जाणाराच असतो अशा प्रकारे डावीकडून उजवीकडे उतरत जाणाराच असतो पहिल्या ती तिन्ही हेतून येणाऱ्या मागणीचा वक्र जो आहे रोखतेसाठी सट्टेबाईचा हेतू तरतुदीचा हेतू आणि व्यवहाराचा हेतू या तिन्ही हेतूने येणाऱ्या या पैशाच्या रोखतेची मागणी आहे तिचा वक्र जो आहे तो नेहमी डावीकडून उजवीकडे उतरत जाणाराच असतो ओके डावीकडून उजवीकडे उतरत जाणाराच असतो त्यामुळे हा मागणीचा वक्र आपण कसा असतो हे आता बघितलं आता पुरवठा पुरवठ्याच्या बाबतीत काय आहे तर लक्षात घ्या केन्सचं अर्थशास्त्र जे आहे हे अल्पकाळाचं अर्थशास्त्र आहे केन्स दीर्घकाळ मानत नाही केन्सला दीर्घकाळ मान्य नाही ओके केन्स दीर्घकाळाच्या बाबतीत असं म्हणतो की इन लॉंग रन वी ऑल आर डेड दीर्घकाळामध्ये आपण सर्वजण मृत झालेलो असतो आपण जिवंतच नसतो मग आपण दीर्घकाळाचा विचार करायचाच कशाला अशा प्रकारची मान्य केन्स करतो ओके त्यामुळे केन्स असं म्हणतो की आपण अल्पकाळाचाच विचार केला पाहिजे आणि त्यामुळे संपूर्ण केन्सचं अर्थशास्त्र जे आहे ते अल्पकाळाचं अर्थशास्त्र आहे ओके आता अल्पकाळामध्ये केन्स पैशाचा पुरवठा स्थिर गृहित धरतोय कारण हा कालखंड एवढा छोटा कालखंड आहे की अल्प कालखंड आहे की ज्या कालखंडामध्ये पैशाचा पुरवठा बदलत नाही आणि त्यामुळे पैशाचा पुरवठा स्थिर आहे असं गृहित धरतोय ओके त्यामुळे पैसा पुरवठा अल्पकाळामध्ये स्थिर गृहित धरल्यामुळे हा जो पैशाचा पुरवठा जो वक्र येतो तो उभ्या अक्षाला सरळपणे समांतर येतो ओके हा पैशाचा पुरवठ्याचा वक्र आहे सप्लाय वक्र आहे ओके आणि हा डिमांड वक्र आहे त्यामुळे हा जो आता उभ्या आडव्या आपण डिमांड अँड सप्लाय दोन्ही घेतले ओके हा जो वक्र आहे हा पुरवठ्याचा पुरवठा स्थिर आहे हा एवढा पुरवठा आहे अल्प कालावधीमध्ये एवढाच पुरवठा आहे आणि त्यामुळे या पुरवठ्यापाशी अर्थव्यवस्थेमध्ये हे एवढ्या पुरवठ्यापाशी स्थिर पुरवठ्यापाशी अर्थव्यवस्थेमध्ये जी व्याजदराची पातळी निश्चित होईल ती अरब्या अर्थव्यवस्थेमध्ये संतुलित व्याजदराची पातळी असं केन्स म्हणतो ओके इथं आता इथं आता हा मागणी वक्र आणि हा पुरवठा वक्र या या बिंदूमध्ये याला आपण ई बिंदू म्हणूया या ई ई मध्ये समान होत आहेत संतुलित होत आहेत इथं मागणी आणि पुरवठा एकरूप होतात किंवा समान होत आहेत पैशाच्या रोखतेची मागणी आणि पैशाचा पुरवठा हे दोन्ही समान आहेत या बिंदूपाशी जी व्याजदराची पातळी अर्थव्यवस्थेमध्ये निर्धारित होते ती पातळी अर्थव्यवस्थेमधली संतुलित व्याजदाराची पातळी असते ओके इथं आता आर्वन असं म्हणूया आपण ओके ही आर्वन ही अर्थव्यवस्थेमधली संतुलित व्याजदाराची पातळी आहे ओके आता ही पातळी कशी बदलू शकते ही पातळी बदलणं एकतर पैशाच्या रोखतेच्या मागणीवर अवलंबून आहे किंवा पुरवठावर अवलंबून आहे हा जर पुरवठा बदलला पुरवठा वक्र पुढे सरकला तर व्याजदराची पातळी बदलेल किंवा जर मागणी वक्र वर खाली सरकला पुढे गेला मागणी वक्र उजवीकडे सरकला मागणी काही कारणामुळे वाढली ओके okay, समजा काही कारणामुळे वाढली सर्टिफिटच्या हेतू म्हणा किंवा ट्रान्झॅक्शनच्या हेतून हेतूमुळे म्हणा मागणी वाढली तर हा वक्र इकडे सरकेल आणि विक्र जर हा वक्र जर असा सर सरकला आणि एल डी वन झाला तर हा जो हा जो आहे व्याजदर जो आहे तो व्याजदर काय होईल वाढेल हा असा आर वन आर टू होईल या जर हा मागणी जर कमी झाली म्हणजे हा एल डी ऐवजी एल डी झाला तर व्याजदर कमी होईल तेच पुरवठा वक्राच्या सॉरी पुरवठा वाक्राच्या बाबतीत पुरवठा वक्र जर मध्यवर्ती बँकेने जर पुरवठा वाढवला ओके तर व्याजदर खाली येईल समजा हा मागणी वक्र स्थिर आहे या मागणी वक्रापाचार करतोय आणि मागणी वक्र स्थिर असताना पुरवठा वक्र वाढवला पुरवठा फक्त वाढवला ओके okay, तर हा okay, व्याजदर कमी येईल यावर जर पुरवठा कमी केला काही कारणामुळे मध्यवर्ती बँकेनं तर व्याजदर वाढेल ओके त्यामुळे अर्थव्यवस्थेमधला व्याजदर कमी होणं अथवा वाढणं हे अर्थव्यवस्थेमधल्या पैशाच्या पुरवठ्यावर आणि पैशाच्या रोखतेच्या मागणीवर हो आहे अवलंबून आहे असं केन्स म्हणतो